मीटूच्या वादळानं बॉलिवूडला झोडपून काढलेलं असताना आमिर खान आणि किरण राव यांनी महिला अत्याचार विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. ज्या एका व्यक्तीसोबत आमिर खान येत्या काळामध्ये नवीन चित्रपट सुरू करणार होता त्या व्यक्तीविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार असून ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे आमिर खाननं त्या व्यक्तीसोबत चित्रपट न करण्याचा निर्णय घेतलाय. ट्विटरवरून आमिर खान आणि किरण रावनं हे निवेदन दिलं आहे. तनुश्री दत्ताच्या तक्रारीनंतर अखेर नाना पाटेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ओशिवरा पोलीस ठाण्यात नानांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्यासह गणेश आचार्य, राकेश सारंग, शामी सिद्दीकी यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. कलम 354 आणि कलम 509 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिलांसोबत गैरव्यवहार करणारे आणि त्यांचं शोषण करणारे चित्रपटसृष्टीमध्ये अनेक जण आहेत आणि अशा सर्वांनाच शिक्षा व्हायला हवी असं मत अभिनेत्री कंगना रनौतनं व्यक्त केलंय. ऋतिक रोशनवरही कंगनानं पुन्हा तोंडसुख घेतलं. ऋतिक बरोबर कोणीही काम करू नये असा सल्लाही तिने दिलाय. भारतातलं हॅशटॅग मी टूचं वादळ आता श्रीलंकेत पोहोचले. श्रीलंकन संघाचा माजी क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगावर भारतातल्या हवाई सुंदरीनं गैरवर्तनाचा आरोप केलाय. समाज माध्यमांवर तिनं आपलं हे मत व्यक्त केलंय. काही वर्षांपूर्वी श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता आणि त्यावेळी मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचं या महिलेनं म्हटलंय. ऑटोग्राफ घेण्यासाठी महिला आपल्या मैत्रिणीसोबत गेली होती आणि त्याचवेळी ही घटना घडल्याचा दावा तिनं केलाय. दरम्यान ही घटना कुठल्या वर्षातली आहे हे तिनं या फेसबुक पोस्टमध्ये सांगितलेलं नाहीये. 1996 रणतुंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेनं विश्वचषक जिंकला होता. अभिनेत्री प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यातलं भांडण अखेर मिटलंय. 2014 विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी नेस वाडियानं याचिका दाखल केली होती आणि त्यावर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी नेस वाडिया आणि प्रीतीची ऑन कॅमेरा सुनावणी झाली आणि नेसवरील गुन्हा रद्द करण्यात आला. मोठ्या धरणांमध्ये असलेला पाणीसाठा पूर्णासारखा आहे मात्र मध्यम आणि छोट्या प्रकल्पांची स्थिती ही चिंताजनक असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. दुष्काळ केंद्र सरकार जाहीर करतं, केंद्राची टीम मराठवाड्यामध्ये पाहणीसाठी येईल असं फडणवीसांनी सांगितलं. परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातले 700 किलोमीटरचे रस्ते राज्य सरकार पूर्ण करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शहरातल्या रस्त्यांसाठी महापालिकेला 100 कोटी दिल्याचं ते म्हणाले. शहरातला कचऱ्याचा प्रश्न लवकर सुटेल असं आश्वासनही फडणवीसांनी दिलं. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला आहे तो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना. नगदी पीक असलेल्या कापसाची पेरणी या दोन्ही जिल्ह्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्रफळात केली जाते. कापूस या भागातलं प्रमुख पीक असल्यानं शेतकऱ्यांची मदार यावरच असते. मात्र पावसाअभावी पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय. कापसाची एक वेचणी होणार असल्यानं हे वर्ष कसं काढायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. अमरनाथ तालुक्यातल्या इनगाव या गावातल्या संतप्त शेतकऱ्यांनी रिलायन्स गॅस पाईपलाईनचं काम बंद पाडलंय. गुजरात इथल्या दहेज ते नागोठणे असं रिलायन्स कंपनीचं गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. पाईपलाईन अंबरनाथ तालुक्यातून एरनजाड, सोनिवली, बदलापूर, कान्होर, इनगाव या गावांमधून जाते आणि यासाठी जमिनी हस्तांतरित करून शेतकऱ्यांच्या सातबारावर याबाबतचा शिक्काही मारण्यात आलाय. मात्र अजूनही या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यातला फरक मात्र मिळालेला नाहीये. यावेळी पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये बसून इथल्या महिलांना आंदोलन केलं. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं थकीत बिल व्याजासहित एक रकमी तात्काळ अदा करण्याच्या मागणीसाठी माजलगावमध्ये जय महेश एनएसएल शुगर्स लिमिटेड कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. 10 महिन्यांपूर्वी गाळपाला घातलेल्या ऊसाची सुमारे 46 कोटी रुपये कारखान्याकडे थकीत आहेत. तर पुण्यातही बीडमधल्या जय महेश साखर कारखान्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. थकीत पैसे न दिल्यानं शेतकऱ्यांनी कुटुंबियांसह पुण्यातल्या साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. कारखान्याकडे हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. पैसे मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.
धुळे, नंदुरबार, वर्धा, सोलापूर, बुलढाणा आणि नाशिक या जिल्हा बँका अडचणीत आल्या आहेत आणि त्यांचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रुपी बँकेचंही राज्य सहकारी बँकेमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. 5 ऑक्टोबरला रुपी बँकेकडून प्रस्ताव पाठवण्यात आला होता. राज्य सरकारकडून योग्य मदत मिळाली तर रुपी बँकेचं विलीनीकरण करण्यात येईल असं राज्य सहकारी बँकेच्या कार्यक्रमात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं. मुंबईच्या केईम रुग्णालयातला उघडे बाबाच्या अनधिकृत मठावर हातोडा टाकण्याचा मार्ग बीएमसीला आता मोकळा झालाय. मठावर कारवाई करू नये यासाठी उघडे बाबानं शहर दिवाणे कार्यालयामध्ये धाव घेतली होती, मात्र न्यायालयानं कुठलाही दिलासा देण्यास त्याला नकार दिला आणि त्यामुळे आता मुंबई महापालिका या मठावर कारवाई कधी करणार याकडे आता लक्ष लागलंय. शिवसेनेचा कुठलाही स्थानिक नगरसेवक किंवा नेता उघडे बाबावरील कारवाई संदर्भात दबाव आणत नसल्याचा खुलासा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. झी 24 तासनं बातमी दाखवल्यानंतरही राजकीय एफ दक्षिण विभाग आणि केईम प्रशासन बाबाच्या या मठावर कारवाई करत नसल्याचा आरोप होत होता, मात्र महापौरांनी प्रशासन नियमानुसार बाबाच्या या मठावर कारवाई करणार असल्याचं सांगितलं. मुंबई महापालिकेच्या केईम रुग्णालयातल्या मज्जातंतू शल्य चिकित्सा विभागातल्या व्यापक पक्षाघात उपचार केंद्राचा लोकार्पण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. 8.5 कोटी रुपये किमतीच्या नव्या अत्याधुनिक मशीनमुळे पक्षाघात म्हणजे स्ट्रोक आलेल्या रुग्णांवर तात्काळ उपचार होण्यास मदत होईल. केईम रुग्णालयामध्ये रोज पक्षाघाताचे 6 ते 8 रुग्ण येतात, तर महिन्याला ही संख्या जवळजवळ 180 ते 200 वर जाते. या उपचार केंद्रामुळे रुग्णांचे जीव वाचण्यास नक्कीच मदत होणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. भाजपची जळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक शहरातल्या एमआयडीसी परिसरातल्या बालाजी लॉन इथं पार पडली. प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली, मात्र या बैठकीला माजी मंत्री एकनाथ खडसे अनुपस्थित होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी आणखी मजबूत करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, पण या महत्वपूर्ण बैठकीला खडसे अनुपस्थित होते. अलिबाग तालुक्यातल्या अनधिकृत बंगल्यांवर सुरू असलेल्या कारवाईची कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी पाहणी केली आणि या बांधकामासंदर्भात याचिकेवरील सुनावणी दरम्यान बांधकामाचा फेर सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत आणि त्यावर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात सर्व अभिलेख तपासून त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी स्थानबद्ध करण्यात आलेल्या 5 आरोपींच्या जामिनावर पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी सुरू. या प्रकरणात आरोपी असलेले सुरेंद्र गडलिंग स्वतः न्यायालयात बाजू मांडतात. पोलिसांनी सादर केलेली पत्र ही बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच मिलिंद एकबोटे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात विरोध करताना प्रतिज्ञापत्र दिलं होतं. यात त्यांनी कोरेगाव भीमा दंगलीसाठी एकबोटेंना जबाबदार धरलं होतं. मग आता पोलीस आम्हाला कसं काय जबाबदार धरतात असा सवाल गडलिंग यांनी केला आणि या प्रकरणी आता पुढची सुनावणी 12 ऑक्टोबरला होणार आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडीनं खळबळ उडाली आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी MB पोटे यांना ACB एक लाख रुपये लाच घेताना बँकेतच अटक केली. एका खातेधारकानं आपली गहाण ठेवलेली जमीन विक्री करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली, मात्र ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेचे CEO पोटे यांनी 1 लाख रुपयाची मागणी केली आणि या प्रकरणाची तक्रार ACB करण्यात आली. ACB बँकेच्या मुख्य कार्यालयात सापळा रचला. ACB पोटे यांना अटक केली आणि यामध्ये अन्य कोणाचा वाटा होता का याचाही तपास पोलीस करत आहेत. यवतमाळच्या T1 वाघिणीला पकडण्याच्या किंवा ठार मारण्याच्या मोहिमेला पुन्हा गती आली आणि या मोहिमेमध्ये नेमबाज नवाब शाफत अली खान, शिकारी कुत्रे आणि पॉवर पॅराग्लायडर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राळेगावच्या जंगलामध्ये या वाघिणीनं 2 घोड्यांचा फडशा पाडला आणि इथं लावलेल्या कॅमेऱ्याच्या जाळ्यात नरभक्षक वाघिणीची दृश्य कैद झालीत आणि त्यामुळे वनविभागानं या परिसरात निरीक्षण पथक तैनात केले. जंगलामध्ये गुराख्यांसोबत वनकर्मचारी नेमण्यात आलेत. वाघांच्या पायाचे ठसे मिळावे म्हणून राखाडी माती ठिकठिकाणी पसरवण्यात आली आहे. पॅराग्लायडरद्वारे पाण्याचं ठिकाण शोधून वाघिणीचा माग घेण्याचा आणि जंगलामध्ये शिरलेल्या ग्रामस्थांची माहिती वनविभागाला देण्यात येत आहे. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरावरील मुख्य कळसाचा 6 कळसांना सोन्याचा मुलामा देण्यात आलाय. जेजुरी गडावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत सदानंदाच्या जयघोषात विधिवत लोकार्पण सोहळा पार पडला आणि यामध्ये मंदिरावरील 7ही कळसांना सोन्याचा मुलामा दिला गेलाय.
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धा पीठ असलेल्या उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या सप्तशृंगी गडावरील शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालाय. सप्तशृंगी निवासी ट्रस्टपासून काल सकाळी देवीच्या अलंकारांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. फुलांची उधाण, भालदार चौकदारांचा लवाजमा, अंबाबाईच्या मूर्तीवर भाविकांकडून केला जाणारा फुलांचा वर्षाव आणि त्याला पोलीस बँड पथकाची साथ, अशा मंगलमय वातावरणात देवीचा पालखी सोहळा पार पडला. आकर्षक विद्युत रोषणाई आणि अंबे माता की जयच्या गजरामध्ये अंबाबाई देवी सुवर्ण पालखीतून बाहेर पडली आणि त्यानंतर मोठ्या जयघोषात देवीची पालखी मंदिर आवारातून फिरून पुन्हा गाभाऱ्यात विराजमान झाली. डोंबिवलीपूर्वीच्या डीएनसी शाळेच्या प्रांगणामध्ये शिवसेनेच्या वतीनं यंदाही डोंबिवली रासरंग 2018 या दांडिया कार्यक्रमाचं आयोजन केलंय. शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं नवरात्रीचे 9 दिवस हा कार्यक्रम होणार आहे. हिंदी, मराठी, गुजराती मालिकांमधले सुप्रसिद्ध कलाकार या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या तितली चक्रीवादळाचा ओडिशाच्या किनारपट्टी भागाला तडाखा बसलाय. पहाटे 5 वाजता ओडिशाच्या गोपालपूर जिल्ह्यातल्या किनाऱ्यावर हे वादळ धडकलं. वादळाच्या काळात ताशे 1,250 किलोमीटर वेगानं ओडिशा किनारपट्टीच्या 5 जिल्ह्यांमध्ये वारे वाहतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय आणि या पार्श्वभूमीवर ओडिशातल्या शाळा महाविद्यालय आज बंद ठेवण्यात आली. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आजपासून 3 दिवस फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत, पण दौऱ्याआधी राफेल विमान खरेदी प्रकरणी फ्रान्सच्या एका वृत्तपत्रानं मोठा गौप्यस्फोट केलाय. द सॉल्ट एव्हिएशन कंपनीला राफेल विमान विक्री आधी रिलायन्सशी करार करणं हे बंधनकारक करण्यात आल्याचा दावा द सॉल्टच्या अधिकाऱ्यांनी केलाय. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी भारतानं रिलायन्सशी करार बंधनकारक होता असं विधान याच वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेची माहिती बंद लिफाफ्यामध्ये देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलेत आणि या विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत 2 याचिका दाखल झाल्यात. यावर सुनावणी करताना न्यायालयानं केंद्राकडे माहिती मागवली, अर्थात ही केंद्र सरकारला बजावलेली नोटीस नसून केवळ आपलं समाधान करून घेण्यासाठी माहिती मागवल्याचं स्पष्टीकरण सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं दिली आहे. सरकारला उत्तर देण्यासाठी 29 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून या प्रकरणाची पुढची सुनावणी 31 तारखेला होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विटरवरून केलेल्या अभिनंदनाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाचार घेतलाय. राहुल गांधींनी इंग्रजी वृत्तपत्र वाचून आपलं अभिनंदन केलं, मात्र मेज वृत्तावर आधारित ती बातमी होती आणि त्यावर राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आणि त्यामुळे त्यांनी मराठी शिकून घ्यावं असं टोला त्यांनी राहुल गांधींना लगावला. 5 राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता प्रचार हळूहळू जोर पकडतोय. काल राजस्थानच्या बिकानेरमध्ये झालेल्या महासंकल्प यात्रेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातल्या वसुंधरा राजे सरकारवर सडकून टीका केली. राफेल खरेदीवरून झालेला कथित भ्रष्टाचार, नोटाबंदीसारख्या अनेक मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं. राज्यातल्या बेरोजगारीवरून त्यांनी वसुंधरा राजेंवर हल्लाबोल केला. 7 डिसेंबरला एकाच टप्प्यात राजस्थान विधानसभेसाठी मतदान होत आहे. भारत विरुद्ध विंडीज एकदिवसीय सामना आयोजनावरून इंदूरच्या होळकर स्टेडियमविषयी वाद उद्भवल्यानंतर आता मुंबईतल्या एकदिवसीय सामन्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. 29 ऑक्टोबरला होणारा विंडीज विरुद्धचा सामना आयोजित करण्यासाठी आर्थिक अडचणी येत असल्याचं कारण मुंबई क्रिकेट संघटनेनं दिलंय आणि यामुळे पुन्हा एकदा भारत विंडीज दरम्यानच्या एकदिवसीय सामना आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रशासकांची बैठक हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आली आहे. क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्या व्यतिरिक्त निवड समितीचे सदस्यही या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीमध्ये खेळाडू आणि निवड समिती दरम्यानचा संवादाचा मुद्दा आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा कार्यक्रम यावर प्रामुख्यानं चर्चा होणार आहे. नेमबाज मनू भाकरनं युवा ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदकाची कमाई करून दिली आहे. 10 मीटर पिस्तूल प्रकारात मनूनं सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. अंतिम फेरीत तिनं 236.5 गुणांची कमाई केली तर भारतोल्लक जेरेमी लालविनोंगानं सुवर्णपदक पटकावून देत इतिहास रचला. युवा ऑलिम्पिकमध्ये त्यानं भारताला पहिल्या सुवर्णपदकाची कमाई करून दिली.
विनोदाचा बादशाह कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झालाय. कपिलचा द कपिल शर्मा शो पुन्हा सुरू होत असल्याची माहिती कपिलनं सोशल मीडियावर दिली आहे आणि या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरू झालं असून दिवाळीत हा कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार लवकरच एका ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. अक्षय आगामी चित्रपटात पृथ्वीराज चौहान यांची व्यक्तिरेखा साकारणार असल्याची बातमी मिळते आणि 12व्या शतकातल्या उत्तर पूर्व भारतावर सत्ता गाजवणाऱ्या पृथ्वीराज यांच्या चरित्रावर आधारित चित्रपट बनवणार आहे. लवकर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. यशराज फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करणार असून चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शन करणार आहे. करण जोहरचे स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटाचं सध्या चित्रीकरण सुरू आहे. चित्रीकरण सुरू असताना सेटवर अचानक हॉलिवूड स्टार विल स्मिथनं हजेरी लावली. विल स्मिथ बरोबरचा एक फोटो टायगर श्रॉफनं शेअर केलाय. चित्रपटातल्या कलाकारांसोबत तिनं सेटवर गप्पा मारल्या. टायगर श्रॉफ, तारा आणि अनन्या पांडे मुख्य भूमिका असलेला स्टुडंट ऑफ द 2 पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे.